मना मनात उजेड़ थाने पेरला फिरविला मायेचा हात ओलावा त्याने वाटला सावली घराला जेऊन स्वतःला उन्हाचा पेटा खातला दिसाला रातीला राहिला साथीला चुरावा कुणाला नादला करती सारे मुजरा हा भाळ माणूस म्हणती सारे याला हा बाप माणूस तनक तनक खडकाचा नरम नरम गाभा वाघाच्या ह्या चालीचा तोरा तोबा तोबा चवड्या चवड्या छातीचा हा उदार राजा नगर नगर शहर शहर म्हणती माझा माझा आबाळा होती हा अमाप माणूस म्हणती सारे याला हा बाप माणूस 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 सूर्य इथनं गेला की नाही या समध्यापासून लांब राहील सुरक्षित राहील आईजी साहेबांचा फोन होता काय म्हणत होते सबनीसची बॉडी ताब्यात घ्या कोणतरी आले दादासाहेब या सबनीस प्रकरणामध्ये आम्ही स्वतः जातीने लक्ष देतोय पण हे प्रकरण आता सोपं राहिलेलं नाहीये सबनीस ही केमिकल इंडस्ट्रीमधली एक मोठी आसामी होती उद्योग जगतात एक यशस्वी उद्योजक अशी त्यांची इमेज होती बड्या बड्या राजकारण्यांमध्ये त्यांची उडबस होती अशा व्यक्तीची हत्या होणं हे सगळ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे जाणवते आम्हाला तुमच्यावरचं हे दडपण जाणवते तपासाच्या बाबतीत आमच्या बाजूने जे काही होईल ते आम्ही करतोच आहोत पण मीडिया गप्प बसायला तयार नाही हो आम्ही बघतोच मीडियाने हाच प्रश्न जरा जास्तच उचलून धरलाय उचलून धरलंय किंवा त्यासाठी त्यांना कोणीतरी भाग पाडलंय जोवर बातम्या येत राहणार आहेत तोपर्यंत आमच्यावरचं प्रेशर वाढतच जाणार आहे या बाबतीत आधी काहीतरी केलं पाहिजे कसं ना आयजी साहेब आम्ही पत्रकारांवरती जोर जबरदस्ती केलेली नाही आणि करणार बी नाही ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये जसा आम्हाला आमचा हक मिळाला पाहिजे तसा त्यांचा बी हक आपण जपला पाहिजे मग कठीणच वाटतंय सगळं कठीण असलं तरी ते सोपं करणं तुमच्या हातात आहे की कसं आहे ना आयजी साहेब मीडियाला फक्त माहिती आहे सबनीसांचा खून झालाय आता खरा खुनी कोण आहे हे जर त्यांना कळलं तर ते तुमच्या आमच्या मागं न लागता त्याच्या मागं लागतील ना हा तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला कारण तसंही आत्ता हा जो काही सगळा खेळ चालू आहे ते अफवांमुळेच कोण बी येतंय आणि माझ्या नावावर काय बी खपवतंय मीडियामुळेच आम्हाला खऱ्या सूत्रधारापर्यंत पोचायला उशीर होतोय पण हरकत नाही आम्ही आमचा प्रयत्न सुरूच ठेवू आशा करूया लवकरात लवकर आपल्याला खरा सूत्रधार सापडेल अजू साहेब आम्हाला असं कळलं की सबनीसांची बॉडी ताब्यात घ्यायला कोणीतरी आले राजवर्धन सबनीसचा मुलगा हर्षवर्धन सबनीस ओ पाहुणा हे असले तर काय करायचं नाही जे काय करायचं आहे ते खालच्या अंगाला जाऊन करा ऐकलं येतं ना हो कान फुटलत की काय मुकाड्यानं ऐकायचं नाही तर सहा दिवस माझ्या डॅडची बॉडी फ्रीझरमध्ये पडून होती शरीराबरोबर त्यांचा आत्माही गोठला असेल आता गोळ्या घालून मारलं त्यांना त्यांना मुक्ती हवी आहे आणि तीच देतोय गोळी लागते तेव्हा माणूस कसा तडफडतो माहिती आहे नाही माहिती
आता कळेल. चल नाही आलोय डॅड. ते सबनीसची बॉडी घ्यायला कोणीतरी आलाय ना? हो, त्याचा मुलगा आलाय. सबनीसचा मुलगा? बाप मेलाय त्याचा. अग्नि तोच देणार नव्हा. नाही तसं नाही, इतके दिवस त्याच्या संपर्कात होते, त्याला मुलगा आहे हे माहित नव्हतं मला. म्हणजे होता कुठं तो इतके दिवस? त्याच्या कंपनीचं नाव काय आहे? सबनीस एन सन्स. अहो पण दादासाहेब, इतक्या दिवसानंतर त्याचं जरा आत्ता येणं मला विचित्र वाटतंय. का? म्हणजे इथं येण्यामागे वडिलांचे अंतिम संस्कार एवढंच कारण नाहीये. सबनीसला मी चांगलंच ओळखते. त्यानं त्याच्या मुलाला तुमच्याबद्दल काही उलट सुलट सांगितलं नसेल ना? सबनीस त्याचा बाप असला तरी देखील आपल्या राधेचा तो गुन्हेगार आहे. त्याला ती सजा मिळाली जे आपण त्याला देणार होतो, आणि ती सजा मी भलत्यानंच दिली. त्यासाठी तो तुम्हाला जबाबदार ठरवत असेल तर? त्याच्या समजण्याने काही फरक पडत नाही. खरं काय ते आज आपल्याला माहिती आहे, आणि उद्या खरे गुन्हेगार सापडल्यानंतर त्याला कळेल की. राहिला प्रश्न आमच्या वाटेला जायचा. हुशार असेल तर आमच्या वाटेला जायचं नाही, आणि गेलास तर माहित नाही. शेंड काय खोत, लय मूड मध्ये दिसताय. हो आता समजी काम मनात होती होती म्हणल्यावर कोण खुश असणार नाही. अगं इथं बसल्या बसल्या अख्ख्या कोल्हापुरामध्ये उवा नवा पेटू दे बघा. तुम्ही पाठवलेली व्हिडिओ क्लिप आहे ना, माझ्या मोबाईल मधल्या सगळ्या ग्रुप मध्ये मी शेंड करतोय. आणि देवाचं वाहन असल्यावानी पुढे लिहितोय, हे काम जनहिताचं आणि समाज सेवायचंय. आता बघा कोल्हापुरामध्ये कसा वणवा पेटतोय, आणि त्या वणव्यामध्ये दादासाहेबांचा चिरेबंदी वाडा कसं जळून खाक होतोय. आम्ही पण त्याचीच वाट बघतोय. पण मी काय म्हणतो भोसले साहेब, चंद्राची आणि सबनीसची ही व्हिडिओ क्लिप एकदम फर्स्ट मध्ये तुमच्या मोबाईलवर कुठून आली? ही क्लिप त्यांनीच पाठवली ज्याने सबनीसचा खून केला. कोणी केला ते आता आम्हाला कसं माहिती असणार? हा जो कोण आहे ना तो आपल्या फायद्याचाच आहे. म्हणजे आता ह्या व्हिडिओ क्लिपमुळं दादासाहेबांना कसं सळो कप्पळ करून सोडायचं. पण मी तर म्हणतो हा शेवटचा चान्स असला पाहिजे दादासाहेबांचा. हा ह्याच्यानंतर त्यांचं डायरेक्ट 12 घालायचं. एक मिनिट. हा बोला. काय कुठं आहे? कुठं असणार? कोल्हापुरामध्ये. मी सांगितलेलं काम केलं का? तुम्ही काम सांगितलं निषेध संपला. माझी समधी माणसं कामाला लागलीत. पण हा आणि तुम्हाला चांगलं ठेवय, जिथं हा खोत असती तिथं समध इस्कोट होतोय. तुम्ही फक्त बोलताय, करत काहीच नाही.
सबनीसची बॉडी घ्यायला आलेला त्याचा मुलगा आहे हे माहिती आहे का तुम्हाला? काय मलाच काय प्रश्न विचारताय? तो माणूस कोण आहे, काय करतोय, समधी माहिती काढायची. करतो करतो हा करतो. काय झालं, तोंड कसं झालंय? सबनीसची बॉडी घ्यायला त्याच पोरग आलं. व्हॉट आर यू सेईंग मॅम? कधी झालंय? इज एव्हरीथिंग ऑल राईट? नो यार, यू बेटर टेक केअर. हा आणि ऐक ना, स्टीव्हला फक्त एवढंच सांग की आय विल बी देअर इन कमिंग 3-4 days. गेट वेल सून, बाय. खर सुरे, काय झालं? नाही म्हणजे एवढ्या टेन्शन मध्ये दिसतोय यार. मोठा प्रॉब्लेम झालाय चंद्राभाऊ. बोल की. माझा मित्र सुजित, त्याचा फोन होता आता अमेरिकेवर. हा, त्याच्या भरोश्यावर मी माझं सगळं प्रोजेक्ट सोडून आलो आणि आता नेमका त्याचाच ऍक्सिडेंट झाला. अर, जीवावर भेटलं नाही ना? नाही, फॉर्च्युनेटली तेवढं सिरियस नाहीये. काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल त्याला. लवकरात लवकर अमेरिकेला परत जावंच लागणार आहे. काळजी करू नकास, समजा काय ठीक होईल. पण हे जे काय अमेरिकेबद्दल बोलतोयस ना, ते जरा आई साहेबांच्या आणि दादासाहेबांच्या कानावर घाल. मी आता लगेच सांगतो त्यांना. चहा घेणार होय आई साहेब? मी आज बनवलंय स्वतःच्या हाताने. नको नको, थोडस घेणार. अगं नको, तू घे. श्यामल, झाली ना समजी तयारी? वय वय वत चाले. आई, काकू, मी अमेरिकेला परत चाललो. म्हणजे तू खरंच जाणार आहेस? जावंच लागणार नाही. आई, ए, मी लवकरात लवकर परत जावं म्हणून तुझीच गाई चालली होती ना. अरे काही नाही, तू असं अचानक सांगितल्यावर जरा घाईवरल्यासारखं झालं. आता ठीक आहे, तू जा, तू जा. तुला काय काय देऊ? रव्याचे लाडू देऊ? श्यामल, रवा आहे का ग? नसला तर मागून घे. शिल्पा, गणूला राजारामपुरीत धाड. चिवड्याचं समजा सामान घेऊन द्यायला सांग. आणि चकलीचं बी सांगा, मी स्वतःच्या हाताने बनवते चकल्या. हो हो आई, लगेच नाही निघालोय मी आजच्या आज, 4-5 दिवस आहेत अजून. तिकीट कन्फर्म व्हायचंय. अरे 1.5 महिना कसा गेलाय कळलंच नाही. 4 दिवस काय असंच जातील. हिरा, काय ग? नको ना जाऊ. मेडा बाई, बस मला जावं लागणार ना बाळा. तुम्हाला आवाज, तू कुठेच जायचं नाही. अगं माझी सगळी कामं राहिली आहेत की नाही ती कोण पूर्ण करणार? हिरा, काकू, सुटे मालक, आपले मोठे साहेब आपल्याला सोडून गेले हो.
अहो सबनीस साहेब म्हणजे हजारात एक नाही नाही लाखात एक. त्यांच्या तोंडात तुमचं नाव असायचं, लई कौतुक करायचं तुमचं. अरे देवा असं का केलंस, का घेऊन गेला आमचे सबनीस सरना. त्यांच्यापेक्षा मला नेलं असत तर चाललं असत. अरे मी हसत हसत आलो असतो वर. तुम्ही खोत खोत कोल्हापुरामध्ये जेव्हा सबनीस सर होते तेव्हा त्यांच्या संकट मीच होतो. विश्वास तू जवळच एक खात्रीचा. त्यांनी माझ्याबद्दल तुम्हाला सांगितलंच असेल ना. नाही म्हणजे सगळं जे काही होतं ते मलाच सांगायचे हो म्हणून लई आठवण येते. तुम्ही कशाला रडताय? डॅड माझे गेलेत. कोल्हापूरच्या प्रोजेक्टच्या ब्लू प्रिंट घेऊन या आणि सगळ्या फाईल सुद्धा. ही 100 एकर जागा आहे. हीच जागा सबनीस सरांनी फायनल केली होती आणि ह्या जागेच्या संदर्भात आम्ही त्या लोकांशी आमची बोलणी पण सुरू झाली होती. खून कोणी केला? डॅडचा. अहो आता तुम्हाला काय सांगू कसं सांगू. अहो या ब्ल्यू प्रिंटनंच घात केलाय सबनीस सरांचा. अहो ते कोल्हापुरात आले होते कोल्हापुरातल्या लोकांना रोजीरोटी द्यायला, पण इथल्या लोकांना ते काही पटलं नाही. आणि ह्यात अर्धी जागा दादासाहेबांची. आणि त्यांनीच खरा मोडता घातला आणि होत्याचं नव्हतं झालं. अहो एक काम आपल्या सबनीस सरांच्या मनाजोगत होत नव्हतं. अहो जिथं दादासाहेबांच्या मनात आलं तिथं कोणाचं चालणार आहे? आणि मग पण ह्या अशा वाईट प्रसंगी सुखदुःखाच्या काळामध्ये मी सावलीसारखा सबनीस सरांच्या बरोबर होतो. तर मी जे सांगतोय तुम्हाला की जे सांगायचं ते सांगतच नाही आहात. लपवताय माझ्यापासून तुम्ही. देवाची आण घेऊन सांगतोय. असं का वाटतंय तुम्हाला? डॅड इथले अपडेट द्यायचे मला सगळे. असं असून सुद्धा तुम्ही माझ्यावर संशय घेतोय हा? आता तुम्हाला पटत नसेल तर जेव्हा हा खोत तोंड उघडत असतोया तेव्हा खरंच बोलत असतोया. आता बी मी खरंच बोलतोय आणि त्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द खरा आहे. हा मालिक खरं बोलतोय मी. आपल्याला कसली गाई नाहीये. शांतपणे विचार करून सांगा. मी दाटूनच सांग. चटके बसते तुझ्यानु. देतो की आता पथूर माझा विश्वास बसत नव्हता म्हणून तुम्हाला सांगत नव्हतो. आता हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा आणि तुम्हीच ठरवा काय करायचं ते. म्हणजे तुमचा विश्वास बसतोय का बघा तुम्ही. हे बघा चंद्रकांत हा निशा झुंजारावचा कोण लागतो? तुम्हासनी निशा झुंजारराव कशी ठाव? हा ते तुम्हाला सर हे अपडेट करत होते नाही का?
निशा झुंजारराव, विरोधी पक्षनेते शंकरराव भोसले, सगळे माहिती आहेत मला. तुम्हाला काहीतरी विचारलं ना मी? भाऊ लागतोय तो निशाचा चुलत कझिन. तुम्ही खुद ते मला चंद्राला भेटायचे बरोबर ओळखलं की नाही? चूक. त्या ठिकाणी माझ्या डॅडचा खून झाला ही जागा मला बघायची. काय झालं? रे बापरे, रागवले का आमची इरा? नाही, मला कुणाशीच बोलायचं नाही. कुणाशीच नाही बोलायचंय? माझ्याशी पण नाही. आत्या मला खूप 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 राग आलाय. रे बापरे, कोणाचा राग आलाय? माझा नाही. नाही मग कोणाचा राग आलाय? तू फक्त नाव सांग त्याच, मी आत्ताच्या आत्ता खाली जाते आणि खरड पट्टी काढते त्याची. बघा नाव तर सांग. नक्की. हा नक्की. मग आत्ताच्या आत्ता खाली जा आणि त्या सूर्या काकाची खरड पट्टी काढ. मी तर त्याच्याशी कट्टीच आहे, कधीच बोलणार नाही. तुझा तो सूर्या काका आहे ना, वासच आहे अग, सगळ्यांना चिडवत असतोय. पण आमच्या इराला असं काय बोलला की आमची इरा एवढी चिडून बसली? तो आपल्याला सोडून चाललाय. मी त्याला म्हणलं नको जाऊ तर तो ऐकतच नाहीये. सूर्या काका कुठं सोडून चाललाय? अमेरिकेला. मोठ्या आईला तो सकाळी सांगत होता. तू थांब इथच, बघते त्याच्याकडे, बघू कुठं चाललाय. इथंच थांब. सूर्या, तू खरच अमेरिकेला चाललायस का? जावंच लागेल का? सुजितचं कळलं ना, ऍडमिट आहे, ऍक्सिडेंट झाला म्हणून. सो तो हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत मला तिथे पोहोचावं लागेल. मला इतक्यात नव्हतं निघायचं, पण नाही पोहोचलो ना तर आमचं प्रोजेक्ट अडते. तेच बघतोय लवकरात लवकर कुठली फ्लाइट मिळते का. हा बरोबर आहे, म्हणजे शेवटी काय काम महत्वाचं आहे ना. मी एक काम करते, पॅकिंग करून देते कपड्यांच. आणि तुझे कुठले कपडे घ्यायचे ते सांग. म्हणजे तस ते गणूला सांगायला ना कुठले धुवायचे. आणि आता 5 वर्षांनी आलास तर मग म्हणजे आता पुढच कधी येणार काय तुला पण माहित नसेल. लगेच नाही निघालं, 4-5 दिवस आहे अजून. फ्लाइटच बुकिंग पण नाही झालंय अजून. काय? हा तेच म्हणजे
सांग मला तस म्हणजे गणूला सांगायला कपडे धुवायचे की नाही सांग. गीता मला छोटे मला घ्या इकडे साहेब काय करते तू पोलिसांनी लावलंय माझं तर विश्वासच बसत नव्हता. मला ज्या माणसानं बातमी सांगितली मी त्याला मी पटत नाही म्हणालो. डॅड तुमच्या जाण्याने कंपनीचं किती नुकसान झालंय हे आज नाही तर उद्या कळेल. पण माझं किती नुकसान झालंय ते फक्त मला माहिती आहे. डोंट वरी डॅड, तुमच्या कुणाचा बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. खून कोणी केलंय तुम्हाला तुम्ही सांगितलेलं ते आता तुम्ही म्हणत ही जागा कोणाची आहे? मला ही जागा विकत घ्यायची आहे. ही जागा विकत घ्यायची. तुकाराम पाटील म्हणून आहे कोल्हापूरमध्ये. ते काय झालंय आता? अजून काय व्हायचं बाकी राहिलंय? माझ्या घरात मलाच गुन्हेगारासारखं वागवत आहेत. एखादं काम करायचं म्हटलं तर ते बी करू देत नाही. कुठं बाहेर जायचं म्हटलं तर बाहेर बी जाऊ देत नाही. आणि बाहेरचं कुणी इथे भेटायला आलं तर त्यास बी भेटू देत नाही. काय चाललंय काय हे? अहो मी असं हातावर हात ठेवून बसलो तर शेताचं काय? शेत राखणीला आले त्याकडे ध्यान द्यायला नको तुम्ही. हे बघा तुम्ही बसा आधी शांत व्हा. हे घ्या पाणी. हे समज जे बी काय चाललंय ना ते तुमच्या भल्यासाठीच ना. हो बाहेरचं वातावरण अजून बी खराब आहे. कोणतरी म्हणत होत की आजच्या पेपरमध्ये तुमचं नाव छापून आलं होतं. अहो तुम्ही अजून कुठे अडकू नये, तुमच्या जीवाला धोका पोचू नये म्हणूनच चालले की समज. ते समज कळतंय ग मला बी, पण नुसतं बसून राहायची सवय नाही ना. वाड्यातल्या वाड्यात ना जीव घुसमटतो माझा आणि त्यात तो सबनीस तपावर गावी आल्याच कळलं. काय वय? अरे देवा, म्हणजे तसंच समजांना वाटतंय की तुम्हीच त्याच्या बापाचा खून केलाय. आता त्याला बी तसंच वाटणार. बघ घाबरायचं काय कारण नाही, तू काय बी करत नसतोय. अहो तुमच्या संग मारामारी करायला नाही येणार, पण पोलिसांना तर तुमचं नाव सांगू शकतो ना. पोलीस बी त्यांचंच ऐकणार. आता मला लय भ्या वाटायला लागले बघा. हे काय आपल्या घरात पहिल्यांदा घडते बाई? आणि जवा जवळ अशी संकट आलीत ना तवा तवा ती पिटावून लावली. झुंजारराव नाव आपलं, घाबरायचं नाही. अहो पण एवढ्या तातडीनं का बोलविलं? घरात सत्यनारायणची पूजा होती, अर्धवट सोडून आलो. तुकाराम शेठ, इथं लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हायची येळ आली आणि तुम्ही काय सत्यनारायणच्या गोष्टी घेऊन बसला? हा आले आले आले. हे आमचे साहेब हर्षवर्धन सबनीस.
तुमची गोडाऊनची जागा विकत हवी आहे. तुम्हाला कोणी सांगितलं की जागा विकायची आहे म्हणून? अजिबात विकायची नाही. किती घेणार? अहो पण मला विकायचीच नाही. लॉस होईल तुमचा. लॉस होईल ना, बाजा होईल ना. होऊ द्या. गरम शेठ पटली तेच नी पटली ती इकायला तयार जागा. हा तू गरम शेठ बस बस. आता येवरच काय ते तुम्ही आपसात बोलून 25 लाख. 25 लाख घेईन. हो काय बोलताय सा. त्या जागेची कोणी तुम्हाला 5 लाख सुद्धा देणार नाही. एकदम 25 तोंड वासायचं म्हणजे किती 25. नाव घालून घ्या. एवढं शिकलं सवरलेलं असून बी घाट्याचा सौदा केला एवढ्याच्या जागेला कोणी 25 लाख देत का? वस्तूची किंमत गरज ठरवते. त्या जागेसाठी मी 1 कोटी पण दिले असते. 75 लाखाचं नुकसान तुमचं झालंय. चला चल तू करा सेट. तुम्हाला तुमचे पैसे मिळाले ना. चला या या. आणि कागदपत्राचं बघायचं तेवढा. लगो लग टाइम नाही. हा पैसे तर मिळालेले आहेत की नाही तुम्हाला. हा चल मी बघतो कागदपत्राचं काही काळजी करू नका. या या लगेच लगेच निघायचं. हा चला. सुटी मलिक राग येणार नसेल ती एक विचारू काय. त्या जागी तुम्ही एवढी मोठी किंमत दिली त्या जागेत तुम्ही काय सबनीस सरांचं स्मारक बांधणार होय? दादासाहेब झुंजारराव कुठे राहतात? सूर्या भाऊजी अमेरिकेला जायला निघालेत. आता नुसतं हातावर हात ठेवून चालत नसतं हो. जरा डोसकं चालवा की चंद्रा भाऊजींना आता अटक कशी होईल याच्यासाठी जरा हातपाय हलवायला पाहिजेत. हो तू म्हणतीस ते बरोबर आहे बायको. पण आता आपण त्याला अटक होण्यासाठी आता म्या थोडी हुकूम काढणार आहे. काय महाराष्ट्र शासनाचा काय म्हणतात ते गृहमंत्री आहे. गृहमंत्रींना हुकूम काढायला लागल असं काहीतरी करू शकतोय ना आपण. पण म्हणजे काय करायला लागल ते बी मीच सांगायचं आहे आता तुम्हासनी. नुसतं हे तुम्हासनी जर हे काम करायचं असेल ना तर मला सांगा नाही तर ही चालले मी. हे बायको हे हे कुठं मग मी चालले गडिंग्लजला. इथं काय मी भाजीला फोडणी द्यायला आलेलो नाही. अगं पण मी म्हणलं ना मी माझं डोसकं चालवतो म्हणून. उगा हे बघा तुम्हासनी जे काय करायचंय ते फक्त मला सांगा. मला बाकीचं काय बी ऐकायचं नाही. मी ते आपलं अग एक मिनिट दे डोसक चालवायला जरा शांत ना. हा थोडा वेळ दे मला. परत झाला मोबाईल सुरू यांचा. काय अरे वा 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 काय करताय असं काय करायला तुम्हासनी. तुझं मी ऐकलं बायको आणि देवाना बी माझं ऐकलं. शॉकिंग शॉकिंग म्हणजे ऐका नाही शॉकिंग. अहो हे काय बघायले मी. दादासाहेबांना ही क्लिपच दाखवत. वय 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 हे एक नंबर काम झालं बघा. हा कस तुम्ही माझ्या मनासारखं वागताय. टाळी दे मोबाईल हे राहिलं. जातो लगेच शहाणेब आणि दादासाहेबांना. नमस्कार निशताई.
आताला काय झालं? ते आमचं शानपणा आम्हाला भावलंय. म्हणजे हर्षवर्धन सबनीस तो बोलाय आमसनी. नाही पण आता ते महत्वाचं नाही, महत्वाचं हे आहे की सबनीसाचं हे पवार सबनीसा परीस दोन पावलं पुढे. आपल्या कामात अडचणी वाढणार. काय बोलला? अहो जे बोलतोय ते करतोय हो, आणि न बोलता बिन बरंच काही करतोय. आणि त्याचं जे उदाहरण मी म्हणले, बाप मेलाय पोरग आले तो मला बघितल्यावर माझ्या खांद्यावर डोसक ठेवून ढसा ढसा रडील. पण नाही उलटच झालं, आल्या आल्या आपल्या प्रकरणाची फाईल मागून घेतली आणि कामालाच लागली की. माणूस कसा आहे? आता इतक्या वर्षापासून हा खोद दलाली करतोय, माणूस ओळखण्यात कधी चूक नाही करणार. सबनीसाचं पोर हे दुधारी तलवार आहे, जवळ गेलं तर बोट छाटते आणि लांब उभं राहिलं तर गर्दनच अलग करते. पण खरं म्हणजे त्याला तुम्हासनी भेटायचे. शक्य नाही. असं काय करते निश्चिती? त्या सबनीसला भेटणं हे आपल्याच फायद्याचं नव्ह का? तो का फिरलाय का तुमचं खोत? काय झालं? त्याच्या बापानं माझ्या बहिणीचा खून केलाय, त्याला जाऊन भेटू म्हणताय? अहो तसे नाही हो, पण आता सबनीस जरी वर गेला असेल तरी आपलं प्रोजेक्ट सुरू व्हायला पाहिजे की नाही, त्यासाठी तरी ते हर्षवर्धन भेटायचं पाहिजे. आता राहता राहिला सूर्याच्या विरोधाचा प्रश्न, तर आज नाही उद्या तो पण निकालच निघेलच की. सूर्या अमेरिकेला चाललाय. अरे वा वा वा, मग चांगलं झालं की आपल्या प्रोजेक्ट मधला अडसर आपोआप दूर होणार. हा आता तरी तुम्हाला हर्षवर्धन सबनीसला भेटायचं पाहिजे. खोत, मी काय करायला पाहिजे ते तुम्ही मला सांगायची गरज नाही. मी जे काम सांगितलंय ते करा आधी. पण त्याने विचारलं तर काय सांगू? त्याला सांगायचं निशा झुंजारराव नाव आहे माझं, बाप सुद्धा स्वाभिमान राखून करते. बोल नीरू. यायला मी येतो निघून, पण नक्की काय झालंय ते सांगशील की नाही? ठीक आहे, हो तू सांगितलेल्या ठिकाणी ताबडतोब पोचतोय. बाय. आज बी सबनीसच्या मोठमोठ्या बातम्या छापून आल्यात, फोटो बी आलाय. जोपर्यंत सबनीसच्या नावावर या पेपरवाल्यांना जाहिराती मिळत आहेत तोपर्यंत ते काही ना काहीतरी छापत राहणारच की. त्यांनाही त्यांचा बिझनेस करायचा. तू म्हणतोस ते बी खरंच आहे म्हणा. दादासाहेब, मला निरंजनचा फोन आला होता, मी जाऊ द्या. दादासाहेब. लय मोठा प्रॉब्लेम झालाय, माझा तर विश्वासच बसत नव्हता दादासाहेब. पण आता जे झालं ते सगळं जगामोर कधी ना कधी येणारच आहे दादासाहेब. काय झालं ते सांग की. ते सांगायचं नाही आहे चंद्रभाऊ, दाखवायचं आहे. हे बघ. दासर एक मिनिट. हा हा, तुझ्याकडे कुठनं आली? दादासाहेब ते कोणीतरी माझ्या ग्रुपवर धाडलंय. कोणी ते काही माहित नाही, पण ग्रुपवर बघ तुम्ही कोणी पाठवलंय जरा.
एवढं अर्जंटली का बोलवलंस? हा व्हिडिओ तुझ्याकडे कुठून आला? फक्त माझ्याकडेच नाहीये, सगळ्या कोल्हापुरात व्हायरल झालाय. म्हणजे दादासाहेबांपर्यंत सुद्धा? नाही, अजून दादासाहेबांनी सांगितलेलं नाही. पहिल्यांदा तुलाच सांगतो, आज ना उद्या दादासाहेबांना हे कळणारच. चल मागे. हर्षवर्धन राजवर्धन सबनीस. दादा साहेब, खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. आदर, धाक, भीती, दहशत, अजून बरच काही. कोण सामावून बोलायचा? आधीच डोसक फिरलंय, अजून काय वंगा बोलशील तर. चंद्रा, आपल्यासारखंच त्यानं बी त्याचा माणूस गमावलाय, बाप गेलाय त्याचा. करू दे, शोक व्यक्त करतोय, करू दे. कोल्हापुरात कोणी आलं की आधी येऊन तुम्हाला भेटावं लागतं. कारण मगाशीच सांगितली, त्या बदल्यात तुम्ही चांगला पाहुणचार करता, काय वाटेल ती मदत करता. इमेज मेंटेनिंग गेम समजू शकतो मी. माझे डॅड पण आले होते तुम्हाला भेटायला, मदत मागायला. मला वाटलं होतं आता तरी त्यांचे सगळे प्रॉब्लेम संपतील म्हणून, पण तुम्ही त्यांनाच संपवलं. हे हरामखोर, जबान संभाल के, नाही तो आमच्याच घरातून आम्हाला बोलती आज. तुझ्या बापामुळे आमच्या राधाचा जीव गेलाय, मी अभि गोत्यात अडकलो. अशी भाषा करत असेल याच्यात. चंद्रा, बदनामीची भीती त्यांना यांच्या मनात पाप असते, काळजीचं कारण नाही. आम्ही आहोत, तुम्ही आहात. आणि मी पण इथेच आहे. जोपर्यंत मी माझ्या डॅडच्या खुनाचा बदला घेत नाही, तोपर्यंत त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. आणि जोपर्यंत त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, तोपर्यंत मी कोल्हापूर सोडून जाणार नाही. Have a nice day.